नमस्कार मंडळी. तर बघा, इथं वाळलेल्या मुगाच्या शेंगा तोडून आणल्यात आणि वाळत घातल्यात. आता यांना बळून काढायचं आहे. वाळलं की आपोआप फुटतात त्या शेंगा. एका पोत्यात घालून जर असं बळवलं की किंवा हातानं पण चुरा केला की त्यातले बी पडतात. कडक उन्हात वाळत घातल्या त्या शेंगा. एकदम कुरकुरीत झाल्यात. हातानं चुरगाळलं की बी पडतात खाली. बघा, फक्त शेतकऱ्यांनी कष्ट केलं पाहिजे. वर्षभर आपण बसून खाऊ घरात, एवढं फळ ते नक्कीच देतं. शेतातलं पीक, शेतातलं पीक कधी यायचं नाही. हे थोडं बडवून वाळत घातले. पुढं पाठी मग शेंगा वाळतात. असं आधी 4 दिवस, परत 4 दिवसानं. बघा, आई इथं पाकडत बसल्यात. त्यातला चोथा वगैरे निघतो. इथं बघा, बडवून काढून चोथा राहिलेला इथं वाळत घातले. हे दुपारी बडवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या शेंगा वाळत घातल्यात. त्या बडवायच्या आहेत अजून. यामध्ये शेंग वाकडी झालेली असते आणि त्यामध्ये एक एक बिया असतात. याला अजून एकदा वळवून काढायचं आहे. यामध्ये बघा, पिवळे पिवळे एक एक ठिकाणी मूग दिसतात. या हिरव्या शेंगा आहेत थोड्या, म्हणून हिरवं मूग येतात होतात म्हणून हे बाजूलाच ठेवल्यात. शेंगा बाजूला वाळत घातल्यात. तुळशीची बाग बघा आमची. आई पाकडायला लागलेत. चाळून राहिलेलं पाठीमागं राहिलेलं त्यातलं स्वच्छ करायला लागलेत. ते या चाळणीनं चाळले. चाळून एकदम बारीक बी असलेलं खाली पडते. पाला माती असलेलं गहू चाळायची चाळ नाही. हे बघा, बडवल्यानंतर असं पडते. मध्ये बाकीचा पालापाचोळा वर उचलायचा आपण. आता हे दुसरं घेतले बडवायचं आहे. आता पडवून काढल्यानंतर असं बी बाजूला निघतात आणि पाला पाला वेगळा होतो आहे.
वाळून कुरकुरीत झालेले असतात ते, मग बडवलं की लगेच निघतात, लगेच फुटतात शेंगा त्या। बघा, घरचा एक नंबरचा उपाय आहे हा। बघा, हे स्वच्छ केलेलं मूग आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।